अकोला हे गोवंश तस्करी व कत्तलीचे प्रमुख केंद्र असून दर्यापूर येथून भरधाव निघालेल्या बोलेरो गाडीत गोवंश तस्करी केल्या जात असल्याची माहिती सोमवारी रात्री चोहट्टा बाजार येथील ग्रामस्थांना मिळाली. पाठलाग करत ही गाडी पकडण्यात आली. गोवंश तस्करीची गाडी भरधाव वेगात पुढे धावत होती. या गाडीच्या मधात येणाऱ्या नागरिकांना उडवीत ही गाडी समोर निघून जात होती. या गाडीने दोन लोकांना उडवल्याची माहिती असून ते जखमी झाले आहे असा थरार रात्री सुरू होता. अखेर एका ठिकाणी ही बोलेरो गाडी पकडण्यात आली. यात 8 गोवंश आढळले. यापैकी काही गोवंशांना घुंगीचे औषध देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अवैधरित्या 8 गोवंशांना कत्तलसाठी नेत असलेल्या चारचाकी गाडीला नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आले. केळीवेळीहून भरधाव वेगाने निघालेली ही गाडी येथील नागरिकांना संशयास्पद दिसून आली. या गाडीला पुढील गावात थांबविण्यासाठी गावकऱ्यांनी सूचना दिली असता या गाडीला थांबविण्यासाठी बैलबंडी रस्त्याच्या मध्ये लावण्यात आली होती. मात्र भरधाव वेगाने असलेल्या या गाडीने या बैलबंडीसह एका नागरिकाला उडविले. या गाडीचा पाठलाग करून पोलिसांच्या मदतीने चोहट्टा बाजार येथे थांबविण्यात आले. या गोवंशांना गुंगीचं औषध देऊन डांबून या चारचाकी गाडीत कत्तलीसाठी नेण्यात येत होतं. पोलिसांनी वाहन चालकाला अटक केली असून त्याचा साथीदार फरार झाला. गाडीचा संशय कोणाला येऊ नये यासाठी गाडीवर श्रीरामाचे नाव लिहिण्यात आले होते. त्याचबरोबर आत गोवंश तस्करी करण्यासाठी ही गाडी वापरण्यात आली. लोकांच्या अंगावर गाडी टाकून भरधाव गाडी दामटणारा एक आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला असून या प्रकरणातील गोवंश तस्करी व अवैध कत्तलीचा गोरखधंदा अकोला पोलीस उजेडात आणेल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. अचानक एक भरधाव गाडी धावत असताना संशयित गाडीचा पाठलाग आमच्या गावातील सर्व तरुणांनी पाठलाग केला. समोर किनखेळलासुद्धा फोन केला. किनखेळवासियांनी तो गाडी पाशी काहीतरी चोरीचा माल किंवा काहीतरी चोरी करत आहेत असा एक संशय आढळला आणि भरधाव वेगाने आपल्या केळीवेळी दर्यापूरपासून ती गाडी निघाली आणि केळीवेळीतून भरधाव गाडी किनखेळला थांबवण्याचा प्रयत्न केला. तिथंसुद्धा ते त्यांनी अनेक एका तरुणाला उडून पाय फ्रॅक्चर झाला आणि समोर दयांडा फाटा चौट्टा मार्गे येत असताना चौट्ट्यातीलसुद्धा काही लोकांना आतमध्ये मोटरसायकल किंवा रस्त्याच्या घरापाशी उभे असताना तरुणांना उडवलं आणि तेसुद्धा अतिशय जखमी झाले. आज हे बोलेरो गाडी छोटीशी यात 12 सवाऱ्यांनी बसू शकत पण 12 जनावरे कशी आणली यात खूप मोठं संशयास्पद जाळं आहे आणि या जाळ्यामागे काहीतरी जनावरांना गुंगीचं औषध म्हणा काहीतरी देऊन ते जनावर इथं आणले गेले आणि सदर ठाणेदार राऊत साहेब वगैरे आम्ही त्यांना भेटलो असता त्यांनी सांगितलं कडक आम्ही कारवाई करून या आरोपींचा PCR-सुद्धा काढू आणि जर कडक कारवाई झाली नाही तर आम्ही स्वतः मोठा उग्र स्वरूपाचं आंदोलन करू. आज साधारणतः 10 दरम्यान आम्हाला काही दक्ष नागरिकांनी माहिती दिली की दर्यापूरहून एका क्रुझर गाडीमध्ये अवैध जनावरं घेऊन येत आहेत. त्यामुळे आपण पोलिसांच्या आणि नागरिकांच्या मदतीने चोट्टा बाजार येथे एक गाडी अडवली. त्यामध्ये 7-8 जनावरं होते. सदर आरोपीचा एक आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि गुन्हे दाखल करून पूर्ण कारवाई करण्यात येत आहे.